खारीसाठी आपण इथे घेणार आहोत 1 कप मैदा. हे अगदी काठोकाठ व्यवस्थित भरलेलं आहे. हा कप हा जवळजवळ 1/4 किलोचा कप आहे. यासाठी आपण 2 चमचे तूप घालायचे. याच्याऐवजी तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. 1/4 चमचा ओवा घालूया. हा थोडासा हातावर चुरून घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे सगळं पिठाला व्यवस्थित आधी लावून घ्यायचं आहे, तरच आपली खारी खुसखुशीत आणि भरपूर सारे लेअर्सवाली होईल. याच्याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. बाहेर जी खारी मिळते त्यात डालडा वापरला जातो. आपण घरात बनवतोय म्हणून आपण साजूक तूप घातलेलं आहे. अगदी प्रत्येक कणाकणाला हे तूप मळून घ्यायचे म्हणजे अगदी छान लेअर्स सुटतात. हे बघा, तुम्ही असं मुठीत वळून बघायचं आहे. चांगला गोळा झाला की समजायचं आपलं तूप परफेक्ट आहे. आता हे बघा, व्यवस्थित सगळीकडे तूप लागलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही असं पीठ भिजवायचं आहे. हे बघा, एवढं घट्ट मळायचं आहे आपल्याला पीठ. ह्यासाठी आपल्याला 1/2 कपापेक्षा थोडंसं कमी पाणी लागलंय. आता हे 15 मिनिटं असं झाकून ठेवायचे. याला थोडंसं वरून तुपाचा हात लावूया म्हणजे कडक होणार नाही वरून. आता हे असंच ठेवूया झाकून. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण एक साठा करून घेऊया. इथे मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे, त्यात 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉर घालायचं आहे आणि हे आता छान स्मूथ मिक्सचर होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. हे बघा, छान अगदी स्मूथ तयार झालं आहे मिक्सचर. यासाठी शक्यतो तुम्ही तूपच वापरा कारण त्यामुळे खारीला छान लेअर्स सुटतात. आता झालेली आहेत, आपण बघूया पीठ छान भिजलं आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे. हे असं करून करून मळून घ्यायचं आहे म्हणजे याला आपोआपच काही लेअर्स पडतात. खारीला जेवढे जास्त लेअर्स तेवढी खारी छान खुसखुशीत होते. आता याचे आपण 4 भाग करायचे आहेत. हे बघा, इथे तुम्ही बघू शकाल यामध्ये सुद्धा तुम्हाला लेअर्स दिसतील. आता हे थोडेसे हाताने दाबून घ्यायचे आणि एकमेकावर असे ठेवायचेत. आता परत याचे 4 भाग करायचे आहेत आपल्याला समान. आणि आता आपल्याला याचा गोळा करून चपात्या लाटून घ्यायचे 4. हे बाकीचे आधी बाजूला ठेवूया. याला आपल्याला पीठ वगैरे लावायची गरज नाही. जर हवी असलं तर थोडंच लावायचं, त्याच्यापेक्षा जास्त लावायचं नाही कारण नाहीतर मग ते सगळं तेलामध्ये उतरतो. छान पातळ चपाती लाटून घ्यायची. हे बघा, इतकी पातळ चपाती करायची आहे. साईडला ठेवूया आणि अशाच बाकीच्याही तिन्ही करून घेऊया चपात्या. हे बघा, आपल्या 4 चपात्या लाटून झालेल्या आहेत. आता हा आपण जो साठा केलेला आहे तो आता लावायचा आहे. हातानेच लावायचा म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागेल. अगदी कडेपर्यंत सगळीकडे नीट लावून घ्यायचंय. आता यावर दुसरी चपाती ठेवूया. अशी नीट ओढून ऍडजस्ट करून घ्यायची. आता यावर सुद्धा हा साठा लावायचा आहे.
चारही चपात्यांना लावून झालेलं आहे. आता ह्या आपण फोल्ड करायचे. दाबून घ्यायचं जरा हलक्या हाताने, कारण नाहीतर आतमध्ये हवा राहील. आता इथे सुद्धा आपण साटा लावून घेऊया थोडासा. अगदी थिन लेअर लावायचं आहे, जास्त नाही लावायचं. त्यावर आपण असं फोल्ड करूया. यावर सुद्धा थोडासा साटा लावायचा. आता हे असं फोल्ड करायचं आहे आणि त्यावर हे फोल्ड करून घ्यायचं असं. हे बघा, आता हा असा चौकोन झालाय आणि हा व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि असाच्या असाच आपल्याला चौकोन लाटायचा आहे. आता इथे तुम्ही थोडंसं पीठ वापरू शकता. इथे मी थोडंसं पीठ घेतलंय, जास्त नाही घ्यायचं. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला इक्वली लाटायचं आहे, कुठेही जाड नाही बारीक नाही, अगदी व्यवस्थित जास्त प्रेशर न देता आपल्याला हे लाटून घ्यायचंय. थोडंसं पोळपाट फिरवलं तरी चालेल. हे बघा, अशी आता थोडी जाडच लाटायची आहे चपाती. आणि आपण आता जशी आपल्याला स्क्वेअर किंवा रेक्टॅंग्युलर खारी हवी आहे त्याप्रमाणे ह्याला कट करायचंय. हे बघा, हे बघा, इथेही तुम्हाला लेअर्स दिसतील. हे एवढं तरी जाड ठेवायलाच पाहिजे, तरच त्याचे लेअर्स आपल्याला व्यवस्थित दिसणार आहे. आता आपण हे फ्राय करायला घ्यायचे. हे बघा, इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. सर्वात महत्वाची टिप अशी आहे की तेल अजिबात कडकडीत तापवायचं नाही आहे. अगदी तापायला सुरुवात झाली की लगेचच त्यामध्ये आपण हे खारी सोडायचे. पण एक छोटस हे घालून बघूया. हे बघा, असे बुडबुडे यायला लागले की हे परफेक्ट आहे. आता आपण ह्यामध्ये खारी फ्राय करायला घालूया. अगदी भरपूर नाही घालायचे एका वेळी आणि अजिबात हात लावायचा नाही आधी. हे स्वतःहून जे जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत हात नाही लावायचा. आपण गॅस आणि अगदी लो फ्लेमवरच ठेवायचा, नाहीतर पटकन वरून फक्त ती लाल होते, आतून तशीच राहते आणि लेअर्स सुटत नाहीत, ती एकदम अशी घट्ट होते. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, हे परफेक्ट प्रमाण आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबा की माझ्या जेव्हा मी नवीन रेसिपीज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर मलाही नवीन नवीन रेसिपीज दाखवण्यासाठी उत्साह मिळेल. हे बघा, हळूहळू तर त्याला लेअर्स सुटायला लागलेले आहेत. खारीच तर सगळ्यांनाच आवडते, पण बाहेर मिळणारी खारी कशी कुठे बनवतात काय घालतात हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे आपण थोडं खाताना पुढे मागे करतो. म्हणून यासाठी ही घरात जर आपण ही खारी केली तर अतिशय हायजिनिकही आहे आणि तेवढीच पौष्टिकही आहे, त्रासदायक होणार नाही. हे बघा, आत्ताच त्याचे लेअर्स सुटले आहेत. हळूहळू त्याला रंग यायला लागलाय. पलटी करून घेऊया. सावकाश अगदी हलक्या हाताने करायचे. हे बघू शकता तुम्ही, अगदी छान लेअर्स सुटलेले आहेत.
हे बघा असा हलकासा ब्राऊन कलर हे आला, हे आपण आता काढून घ्यायचे आहे.